या ठिकाणी कमिशन संदर्भामध्ये पहिलं उदाहरण आपल्याला दिलेलं आहे. पहा, देवगड आंब्याची एक पेटी 1250 रुपयांना विकली. व्यापाऱ्याने अशा 25 पेट्या विकल्या. प्रत्येक निधीसाठी त्या व्यापाऱ्याला सेकडा 1.5 दराने कमिशन घेतले म्हणून त्या व्यापाऱ्या. तर व्यापाऱ्याला एकूण कमिशन किती मिळाले असं आपल्याला विचारलं आहे. सूटमध्ये सूट किती मिळाली अशा पद्धतीचा प्रश्न होता. या ठिकाणी कमिशन हा शब्द त्या सुटी ऐवजी वापरलेला आहे. कारण व्यवहार जो होतो, एखादा व्यक्ती माल विकून देण्याचं काम करतो, मध्यस्थाचं काम करतो, त्याच्या मोबदल्यामध्ये त्याला मिळणारी जी रक्कम असते त्याला आपण कमिशन असं म्हणतो आणि ती कमिशन या ठिकाणी आपल्याला काढायचं आहे. मग ते कमिशन काढत असताना एका पेटीची किंमत 1250 रुपये अशा 25 पेट्या विकल्या असं सांगितलेलं आहे. म्हणजे आपल्याला 25 पेट्यांची एकूण किंमत आधी काढावी लागेल. अशा पद्धतीनं किंवा एका पेटीसाठी सुद्धा किती कमिशन मिळालं असं काढता येईल आणि त्याला 25 गुणलं तरी सुद्धा तुम्हाला कमिशन मिळणार. म्हणजे दोन्हीपैकी कोणत्याही पर्यायाचा तुम्ही विचार करू शकता. पण पहिल्या प्रथम आपण काय घेऊया, एका पेटीची विक्री किंमत किती आहे, 1250 रुपये. अशा किती पेट्या विकल्या, 25. म्हणून 25 पेट्यांची विक्री किंमत बरोबर एका पेटीची विक्री किंमत गुणिले 25 म्हणजे 1250 गुणिले 25. हा गुणाकार या ठिकाणी आपल्याला करावा लागेल. काय मिळेल गुणाकार, 25 0 0, 25 5 125, 5 या ठिकाणी ठेवला आहे, 12 आले. 25 × 50, 50 × 12 62, 6. 25 × 25 = 6 = 31. म्हणजे या ठिकाणी 25 पेट्या त्या व्यापाऱ्याने किती रुपयाने विकल्या, 31250 रुपयाने विकल्या. आणि याच्या मोबदल्यामध्ये त्याला सेकडा 1.5 दराने कमिशन मिळणार आहे. म्हणून मिळणारं कमिशन काढावं लागेल. म्हणून व्यापाऱ्याला मिळणारे कमिशन बरोबर एकूण किंमत गुणिले सेकडा कमिशन या सूत्राचा विचार करावा लागेल. मग एकूण किंमत किती झाली, 31250 गुणिले सेकडा कमिशन, दर काय ठरलेला आहे, 1.5, म्हणजे 1.5/100. सामायिक घटक शून्याला हा शून्य गेला, आता छेदस्थानी 10 राहिलेला आहे. बा 10 याला भागू शकता किंवा याला भागू शकता, पण या ठिकाणी दशांश अपूर्णांकामध्ये संख्या आहे. बा 1.5 त्याला भागिले 10 आहे. एकावती शून्याच्या स्वरूपामध्ये असणाऱ्या संख्येने जर भागिल आपण, तर या ठिकाणी दशांश शून्य हे तुमचं काय होत आहे, डावीकडे सरकत आहे. म्हणजे या ठिकाणी काय मिळेल, 3125 गुणिले 0.15 असं उत्तर मिळणार आहे. याचं रूपांतर इथं असं होणार आहे. मग आता गुणाकार या ठिकाणी कशाचा करायचा, आपल्याला 3125 गुणिले 0.15, पण गुणाकार करत असताना आपण दशांश शून्य विचारात न घेता गुणाकार करणं आवश्यक आहे. नंतर उत्तराला म्हणजे गुणाकाराला आपण दशांश शून्य पुढे द्यायचं ते विचार करू. पहिल्यांदा 15 गुणून घेऊ, 15 5
पंचाहत्तर अच्छे सात पंद्रह दुने तीस हंसा सदौतीस अच्छे तीन पंद्रह एक पंद्रह पंद्रह तीन अठारह अच्छा एक पंद्रह त्रिक पंचेचाळीस आणि एक शेचाळीस या ठिकाणी हा गुणाकार शेचाळीस हजार आठशे पंचाहत्तर आलेला आहे. पण गुणाकाराच्या क्रियेमध्ये असणारी जी संख्या आहे ती पंधरा नसून शून्य पॉईंट पंधरा आहे. म्हणजे दशांश चिन्हाच्या उजवीकडे दोन स्थळांचा विचार आपल्याला करावा लागेल. म्हणून पाच आणि सात असे दोन स्थळ सोडून आठ आणि सातच्या मध्ये ते दशांश चिन्ह येणार आहे. म्हणजे गुणाकार किती आला आपला चारशे अडुसष्ट पॉईंट पंच्याहत्तर. आपल्याला व्यापाऱ्याला द्यावं लागणार कमिशन या ठिकाणी मिळाले चारशे अडुसष्ट पॉईंट पंच्याहत्तर रुपये. पर्यायाकडे आपण जाऊया. पहिला पर्याय चारशे अडुसष्ट पॉईंट पंच्याहत्तर रुपये तेच इथे या ठिकाणी आपल्याला आकडेमोड करून मिळालेलं आहे. म्हणजे पर्याय क्रमांक एक हे या ठिकाणी या प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे. अशाच पद्धतीने आपण एक दुसरं उदाहरण बघूया.